भाजपमधले डझनभर आमदार फुटणार असल्याचं वृत्त धादांत खोटं असल्याचा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय. महाविकास आघाडीनं अपक्ष आमदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करता येत नाहीयेत, त्यामुळं आघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, ती लपवण्याकरता भाजपच्या नावानं उलट्या बोंबा ठोकल्या जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. तर जेवढी मोठी भरती असते तेवढीच मोठी ओहोटी असते, हा निसर्गाचा नियम आहे असा टोला मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला. आपल्या स्वपक्षातील किंवा अपक्षांचं बंड, प्रस्तावित बंड थांबवण्यासाठी अन्य पक्षातलेच आमदार आमच्या संपर्कात आहे अशी खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न. जे स्वतःचं घर सांभाळू शकत नाही, जे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही, जे स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करू शकत नाही, त्यांनी अन्य पक्षाच्या आमदारांवर बोलणं हे सरासर त्यांच्या दुर्बलतेचं लक्षण आहे. जेवढी भरती मोठी तेवढी ओटी मोठी, हा तर निसर्गाचा नियम आहे आणि मला वाटतं ही ओटी सुद्धा सुरू झालेली आहे. ते सध्या फार अस्वस्थ आहेत हे खरं आहे की आपण चुकीच्या वेळेस गेलो, आपण फसलो, ही भावना त्यांच्यामध्ये आहेच. भारतीय जनता पार्टीत जे जुनी मंडळी आहे ती सुद्धा अस्वस्थ आहे ही वस्तुस्थिती आहे.